आणि महाराष्ट्र दिवस त्यांचं औचित्य साधून आयोजित केलेल्या ध्वजारोहण आणि वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या रंजनाताई सोनावणे, भिंकर मॅडम, कवळी सर, जेपी सिंग सर, कौतुबीताई कदम साहेब आणि तमाम कार्यकर्ते, शिक्षक, कामगार, बंधू आणि भगिनींनी, खरं तर जागतिक कामगार दिवस त्या दिवशी काय घडलं या खोलामध्ये आपण आज जागतिक जाणार नाही, परंतु जे जे दिवस जागतिक दिवस म्हणून आपण पाळतो त्याचं महत्व मित्रांनो फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये झालं तर मात्र येणारे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी खूप वाईट असणार आहे. वाईट अशा अर्थाने असणार आहे की आज आपण एप्रिलच्या शेवटच्या दिवसामध्ये फार उकाळा नसतो, परंतु मार्च महिन्यापासून आपण हा उकाळा झेलत आलेलो आहे. पर्यावरणामध्ये बदल होत आहे, ग्लोबल वॉर्मिंगची जी समस्या आहे त्या ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येला जर खऱ्या अर्थाने तोंड द्यायचं असेल तर तुम्हाला आणि मला द्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी सर्वात चांगली जागा म्हणजे हे संस्कार केंद्र, ज्या ठिकाणाहून बाल मनावर त्या ठिकाणी संस्कार बिंबवले जात आहेत, त्या ठिकाणी त्या बाल वयांमध्ये त्या बाल मनाला हे सांगितलं पाहिजे की आपण नक्की काय केलं पाहिजे, काय करायला पाहिजे. आपण जेवढी माणसं तेवढी झाडं निदान लावली पाहिजे. या विभागामध्ये आपण गेली 10-15 वर्ष सातत्याने तो रेशो पाळण्याचा प्रयत्न करतोय. आपण पाहिलं असेल मुंब्रादेवी डोंगर परिसरामध्ये 25,000 अधिक झाडं अगदी डवलात त्या ठिकाणी उभी आहेत. डोंगर हिरवागार केलेला आहे. असं असताना देखील तुम्हाला आणि मला उन्हामध्ये उभं राहत नाहीये. ज्या झळा लागतायत या विदर्भामध्ये नागपूरमध्ये अशा प्रकारच्या तापमानाची नोंद व्हायची, परंतु अशा प्रकारचं तापमान कोकण परिसरामध्ये होत आहे ही खूप घातक गोष्ट आहे. आणि म्हणून आज आपण जागतिक कामगार दिनाचं औचित्य साधून, महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून वृक्ष दिंडीचं आयोजन केलेलं आहे. वृक्ष लावलं पाहिजे, पर्यावरण संवर्धन केलं पाहिजे, पर्यावरणाचा समतोल आपण राखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आपण या ठिकाणी जसं म्हणतोय की परिवर्तन शिक्षाचे समृद्धी केवळ वैसे ही परिवर्तन खडकाळ रानातून आपण जंगलाकडे, म्हणजे त्याला म्हणतो मानव निर्मित जंगलाकडे आपण ते नेऊ शकतो. असलेला डोंगर आपण हिरवागार केलेला आहे, परंतु ही झाडं सफिशियंट नाही, हे पुरेसे नाही आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड झाली पाहिजे. वृक्ष लागवड झाल्याशिवाय मित्रांनो मागच्या वर्षी आपण पाहिलं कोरोनाची ज्यावेळेस सेकंड लाट आली त्यावेळेस ऑक्सिजन साठी मारामार होती. आपण आता थोडेफार चालायला फिरायला लागलो म्हणजे आपली त्या कावळ्याच्या घरट्यासारखी परिस्थिती आहे. पाऊस यायला लागला की आपण घरटा बांधायचा विचार करतो, परंतु आपलं घरटे काही बांधलं जात नाहीये. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रत्येक जिवंत माणसाने एक झाड लावलं पाहिजे. पर्यावरणाची त्या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही आणि मी जोपासना केली पाहिजे. ती करायची असेल तर तुम्हाला एक शपथ घ्यावी लागेल. जसं स्वच्छ भारतामध्ये आपण शपथ घेतली ना गंदगी करेंगे ना करणे देंगे, उसी तरह ना पेड़ काटेंगे ना काटने देंगे, लेकिन एक पेड़ जरूर लगाएंगे. उस प्रकार से पेड़ लगाने के लिए हमें आज प्रातिनिधिक स्वरूप में हम 100 पेड़ लगाने वाले हैं. 10 पेड़ राजर्षि साहू महाराज विद्यालय में लगाए गए हैं, 90 पेड़ यहाँ पर गगनगिरी उद्यान में लगाए जाएंगे. उसके बाद में जो कामगार, इन कामगारों को मैं सलाह करता हूँ, क्योंकि इन कामगारों में जो कोरोना के लॉकडाउन के पहले 70 दिन थे, वो 70 दिन में पूरे हिंदुस्तान के सारे कर्मचारी 10 या 11 बजे भाग जाते थे, लेकिन ये कोई कामगार 2 बजे तक घर में नहीं गया. हर कामगार और जो अपने स्कूली कर्मचारी वो भी नहीं भागे. 70 दिन तक रोजाना 7,000 लोगों को खाना खिलाने का काम कर्तव्य उन लोगों ने किया, घर घर जाके शिक्षा देने का काम किया. इसलिए आज उनके साथ स्नेह भोजन करना चाहते हैं. 70 दिन तक तो हमने बहुत एक साथ खाना खाया है, लेकिन आज भी हम उनके साथ स्नेह भोजन करना चाहते हैं, क्योंकि वो हमारे जीवन की रक्षा करते हैं. गंदगी से उत्पन्न होने वाली जो बीमारी है उससे बचाने का काम वो करते हैं. एक साथ जिस प्रकार ये हमारे लिए बहुत महत्वपूर्ण है, उसी प्रकार पेड़ भी बहुत महत्वपूर्ण है. आज हम अगर कहेंगे कि चलो पेड़ लगाने चलते हैं, लेकिन आपकी लाइन लाइन हो जाएगी, आप वहां तक पहुंच नहीं पाओगे. लेकिन ये आज की स्थिति है, जबकि पारा यहाँ पर 37 डिग्री है, 47 डिग्री नहीं है,
37 डिग्री में भी आप बाहर नहीं जाना चाहते हो, जब 47 डिग्री हो जाएगी तो आप क्या करोगे? इसलिए आने वाला कल अगर हमारा निश्चित रूप से अच्छा होना चाहिए तो एक पान लगाने का प्रण हमें करना बहुत जरूरी है। वो कहते हैं ना, आसमान आचा सुता नीला जवाब देती जवाब सुने पूरा हाँ सह्याद्रीचा सिंह कधी करत नाही। सह्याद्री पर्वत जो आहे त्या पर्वत रांगांवर आता उजाड डोंगर दिसायला लागलेले, ते हिरवेगार शालू दिसलेले डोंगर जर असले तर निश्चितपणे हा महाराष्ट्र सुजलाम सुजलाम झाल्याशिवाय राहणार नाही। मी तुम्हाला आता कामगारांचा सत्कार आपल्याला करायचा आहे, परंतु ह्या कामगारांच्या बरोबर आपल्याला एक झाड लावायचं आहे, त्या कामगारांचं आणि आपल्या सगळ्यांचं नाव त्या झाडाला द्यायचं आहे। आपण पहिली रॅली काढणार आहे, नंतर सगळे एकत्र या ठिकाणी स्नेहभोजन करणार आहोत, तर त्यामुळे थोडं ऊन लागेल, परंतु तेवढी कळ काढा आणि प्रत्येकाने त्या ठिकाणी या। मी खर तर कदम साहेबांना आज सांगितलं होतं, कदम साहेबांचं वय 73 वर्ष आहे, तुमच्या आणि माझ्यामध्ये सगळ्यात बुजुर्ग माणूस, ज्या माणसाने मोठमोठ्या युनियनमध्ये आणि आपल्या श्रेणी मतदारसंघाचे पहिले खासदार, त्यांनी खासदारकी केली त्या पी सी कांबळेचे ते निश्चितपणे निकटवर्तीय म्हणून ज्यांना आपण पाहतोय लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।